मित्र हो, आज आपण जाणून घेऊया ज्यूस थेरपीबद्दल। काही विशिष्ट ज्यूस आपण त्याचा सेवन केल्यामुळे त्यांचा विविध आजारांमध्ये कसा फायदा होतो। कावीळ सगळ्यांनाच माहीत आहे, जॉन्डिस ह्या आजारामध्ये अननसचा ज्यूस घेतल्याने फायदा होतो, आणि त्याचबरोबर ऊसाचा रस आणि अननसचा रस ह्याचं सेवन केल्यामुळे कावीळ कमी होण्यास मदत होते। ॲनिमिया ज्याच्यामध्ये रक्त हिमोग्लोबिनचे कमी असते ह्या रोगांमध्ये सफरचंद, पपई आणि मिक्स ज्यूस घेतल्याने त्याचा फायदा होतो, रक्तवाढीसाठी मदत होते। त्याचबरोबर पालक, गाजर, टोमॅटो ह्याचाही ज्यूस घेतल्याने ॲनिमिया बरा करण्यास मदत होते। मलावरोध ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे या व्यक्तींनी पपई, लिंबू आणि मिक्स व्हेजिटेबल ज्यूस घेणे गरजेचे आहे। टोमॅटो, बीट, पालक, गाजर ह्या प्रकारचे मिक्स व्हेजिटेबल ज्यूस घेतल्याने आपला मलाविरोध, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊ शकतो। डायबिटीस झालेल्या व्यक्तींनी कारले आणि जांभळाचा रस घेणे लाभकारी आहे। कारळे आणि जांभळाच्या रसामुळे डायबिटीस नियंत्रणात येण्यात मदत होते। ब्लड प्रेशर, ज्या लोकांना ब्लड प्रेशर हायपरटेन्शनचा आजार आहे त्यांनी काकडी आणि टोमॅटोचा रस घेणे, जेणेकरून आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते। अजीर्ण, ज्या लोकांना अजीर्ण किंवा ॲसिडिटी किंवा डिस्पेप्सिया ह्याचा त्रास होतो, यात त्यांनी पुदिना, द्राक्षे अथवा बेल यांचा ज्यूस घेतल्याने त्यांना लाभ होतो। डोकेदुखी, ज्या लोकांना डोकेदुखी वारंवार होते अशांनी व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या डोकेदुखीत आणि पपई यांच्या ज्यूसने आराम पडतो। थकवा, ज्या लोकांना वारंवार थोडंही काम केल्याने थकवा जाणवतो अशा लोकांनी मोसंबी, द्राक्षे, सफरचंद आणि संत्री यांच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे त्यांचा थकवा दूर होण्यास मदत होते। तर ही होती ज्यूस थेरपी। विविध आजारांमध्ये विविध ज्यूस घेतल्यामुळे ते आजार बरे होण्यास आपल्याला फायदा होतो। धन्यवाद।